ढुंग बोलतोय तालाला चला ना मनाला, मृदुंग बोलतोय तालाला चला ना मनाला, ढुंग बोलतोय तालाला चला ना मनाला, मृदुंग बोलतोय तालाला चला ना मनाला, ढुंग बोलतोय तालाला चला ना मनाला, मृदुंग बोलतोय तालाला चला ना मनाला, ढुंग बोलतोय तालाला चला ना मनाला।
zandiri rupa tuje dhyani man vasare tujha ya bhaktala tujha ya bhaktala ho tujha ya आनंद रे भाई बंसी
शिक्षकांना मानाचा मुजरा करून मी आमच्या गणनाट्याला सुरुवात करत आहे. माझ्या गणनाट्याचं नाव आहे ज्वालासुराचा वध, अर्थात गणेशाला दुर्वा प्रिय का झाल्या. रसिक हो, कथा अशी आहे की आपल्या सर्वांचं लाडकं आराध्य दैवत श्री गणेश, तर या गणेशाला आपण मोठ्या भक्तीभावे दुर्वा का अर्पण करतो, तर त्या गणेशाला अनेक नावे का पडली, सविनय सादर करत आहोत ज्वालासुराचा वध, अर्थात गणेशाला दुर्वा प्रिय का झाल्या. श्री अग्नेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ आपल्या समोर एक पौराणिक गण सादर करत आहोत, ज्वालासुराचा वध, अर्थात गणेशाला दुर्वा प्रिय का झाल्या. Oh, God.
पाताळ भ्रमण करत असताना अजून एकही कळीचे साधन सापडले नाही. काही ना काहीतरी कळीचे साधन सापडले पाहिजे. नारायण 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 नारायण. समस्त देवगण या शुभप्रसंगी हजर असता प्रत्यक्षात मात्र सूर्यपुत्र यमराज या सभास्थानी विराजमान नाही, म्हणजे ही गोष्ट फार अपमानास्पद आहे. परंतु समस्त देवगण आपण पुढील कार्याला सुरुवात करावी. नारायण नारायण. देव हो, आपण प्रियतमेच्या नृत्याविषयी सुरुवात करूया. ठीक आहे. सूर्यपुत्र यमराज समस्त देह मी सभेचे पाचारण केलेले असून माझ्या अनुपस्थितीत तुम्ही प्रियतमेच्या राजगाण्याला सुरुवात केला. हे या सूर्यपुत्र यमराजाच्या कीर्तीला वंदनीय नाही याच प्रायचित्त समस्त देवगणांना भोगावं लागेल. या पुढील सभेची सुरुवात मी स्वतः सूर्यपुत्र यमराज पाहणार आहे, ज्याच्या पाठीशी साक्षात सूर्यदेवाचे तेज असताना या सूर्यपुत्र यमराजाला कोणत्याही दैवी शक्तीपासून भय उरलेले नाही. हे सूर्यपुत्र यमराज
चित्त तुम्हा सर्व देवांना भोगावे लागणार. आली आली या पुढे सभेचे कामगार, मी स्वतः यमराज बनणार आहे. तुझ्या पराक्रमाची प्रचिती पाहिजे असेल तर प्रथम देवादिदेव इंद्रदेव
यांच्या अमरावतीवरती म्हणजेच तुम्हाला तुमच्या पराक्रमाची प्रचिती कळेल. नारायण 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 नारायण. अरे तुझ्या शेंडीत आणि पोटात दगापट्टा झाला ठीक आहे मुनिवर्य. असाच असाच अमरावतीला जातो आणि त्या देवेंद्रांची अमरावती हस्तगत करून तिथे मी माझी सत्ता प्रस्थापित करतो. देवेंद्र सांभाळ सांभाळ तुझी अमरावती. तुझा तत्काळ तुझ्या अमरावतीवरती चाल करून येत आहे.
नारायण वाटे मनी आज मजला घ्यावी भेट इंद्राची हो वाटे मनी आज मजला घ्यावी भेट इंद्राची देवराज काय सांगणार देवराज या भूतलावरती महाभयंकर असं संकट आलेलं आहे. संकट कोणतं संकट? नारायण बोलण्याचा अर्थ समजलो नाही देवराज. होय या भूतलावरती फार मोठं संकट आलेलं आहे आणि ते संकट म्हणजे सूर्यपुत्र यमराज त्रिलोत्तमा नारीच्या नृत्यात दंगले असतात त्यांचे तेज या भूतलावरती पडले आणि त्या तेजापासून महाबलशाली राक्षसाची उत्पत्ती झाली आहे आणि त्याचे नामकरण दैत्यराज बालासुर असे ठेवले आहे आणि त्यानं असा वर प्राप्त केला आहे की सार हे धरती मंथन जाळून भस्म करण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे असा वर प्राप्त केला आहे आणि प्रथम तुम्हा सर्व देवांची राजे काबीज करण्यासाठी तो दैत्यराज बालासुर प्रथम आपल्या या अमरावतीवरती चाल करून येत आहे. तरी सावध करण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. भूतलावरती देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ आहेत ते फक्त आम्ही देवगण. दैत्य नव्हे, नारायण नारायण. देवगण काय आणि दैत्य काय? जो जन्माला आला त्याचा मरण काळ निश्चित आहे. तेव्हा पुढील भ्रमण कार्य तुम्ही असेच चालू ठेवा. ठीक आहे देवराज, येतो मी. अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणनी हो अंती जाशील एकलाच Yeah.
तुझा अंतकाळ तुझ्या या अमरावतीवरती आक्रमण करून येत आहे. ज्वालासूर दैत्यराज, ज्वालासूर दैत्यराज, ज्वालासूर. Thank you.
इंद्रदेवा तुझी अमरावती हस्तक करून इथे मी माझी सत्ता प्रस्थापित करणार आहे.
नारायण डोळे भरून पावी मूर्ती ती अनंता डोळे भरून पावी मूर्ती ती अनंता तुम्ही दर्शन शेषादी श्री हरी आणि माते आपणास साष्टांग प्रणाम शुभम भवतु नारायण नारायण जे पिंडित रे ब्रह्मांड या सृष्टीचा भ्रमण करत असताना माझा प्रिय भक्त मुनी आज या वैकुंठ नगरीमध्ये म्हणजे कोणत्या ना कोणत्या शंकेचं निरसन करावं लागलं नारायण नारायण शेषादी श्री हरी या भूतलावरती एक मोठं संकट आलेलं आहे आणि ते संकट म्हणजे या सृष्टीवरती एक दैत्यराज बलासुर नामक राक्षसाने आहार माजवलेला आहे आणि तो तुम्हा सर्व देवांची राज्य काबीज करून पाहतो आहे आणि त्याला प्रथम इंद्राची अमरावती काबीज करून आता तो आपल्या या वैकुंठावरती चाल करून येत आहे आणि म्हणूनच हा वैकुंठ वाचवा हे सांगण्याकरिता मी इथपर्यंत आलो आहे. ज्या ज्या वेळे या सृष्टीवर अधर्माचा हार वाढला त्या त्या वेळेला मी नाना रुपये घेऊन त्या अधर्माचा नाश केला. त्याचा नाश निश्चित आहे. ठीक आहे येतो मी. ठीक आहे चालेल. अधांतरी हे Yeah.
वैभवशाली अमरावती हस्तगत करून इथे मी माझी सत्ता प्रस्थापित केली. त्याचप्रमाणे विष्णुदेवा सांभाळ सांभाळ तुझा वैभव तुझा अंतकाळ तुझ्यावरती चाल करून येत विराजमान व्हा.
नारायण सूर्यपुत्र यमराजांचे तेज भूतलावरती पडतात, त्या तेजापासून
एक असुरी राक्षसाची निर्मिती झाली आणि त्याचे नाव दैत्यराज वरासुर असे ठेवण्यात आले आणि त्याने प्रथम तुम्हा सर्व देवांची राज्य काबीज करण्याचं राज्य काबीज करून लागला आहे आणि त्याने प्रथम इंद्राची अमरावती काबीज करून विष्णूचं वैकुंठ काबीज करून तो आता आपल्या या ब्रह्मनगरीवरती येत आहे. तरी सावध करण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. म्हणजे त्या यमराजाने दिलेलं वरदानाचं त्याला फार गर्व झालेला. नारायण नारायण. परंतु नारदा तू मुळीच चिंता करू नको. त्या दैत्यराज ज्वालासुराशी दोनात करण्यासाठी आम्ही तयार आहोत पिताश्री. परंतु इंद्रदेवाने देखील असंच म्हटलं की त्याच्याशी दोनात करण्यासाठी हा इंद्रदेव समर्थ आहे. परंतु तो देखील युद्धात पराजित झाला. तरी आपण सावध राहा म्हटलं येतो मी. ठीक आहे ना. ब्रह्मपुत्र नारदाचे बोल ऐकाचा. ब्रह्मपुत्र ब्रह्मदेवा तुझ्या भाऊ बाळा सामर्थ्य असेल तर
अखेर विजय झाला या जलासुराचा, या तुझ्या ब्रह्मांडाचा सम्राट झाला हा जलासुर। सम्राट नव्हे चक्रवर्ती सम्राट झाला हा जलासुर। Thank you.
हे माझा स्वाधीन करा आणि हा तुमचा कैलास पर्वत
मी बापू इच्छितो भोलेनाथ तेरा जोरा सुर हा तुझा भ्रम आहे त्याला परत फिरवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही तू भलाटे आहेस पराक्रमी आहेस यात तुम्ही मात्र शंका नाही भोलेनाथ विनंती करून झाली रे
पाहूया तुझ्या तंतीचा राडा संग्राम गंडा मुंडा Ha 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 ha
आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. होय बोले, यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे. नारायण नारायण देवांचा दास आहे मी खास, देवांचा दास आहे मी खास, देवही भयभीत झाले ज्वाला सुर दैत्या पुढे. देव हो,
तुमच्यावरती असं कोणतं संकट आलेलं आहे आणि तुम्ही सर्व देव एवढे भयभीत का बरं दिसता आहात? हे गणेशा, यमराजाने घेतलेल्या सभेमध्ये यमराजा आणि प्रियतमाचे नृत्य रंगले होते. त्या नृत्यामध्ये यमराजाचे तेज जमिनीवरती पडले आणि त्या तेजापासूनच एक महाभयानक राक्षस निर्माण झाला आणि तो राक्षस म्हणजे ज्वालासूर. त्याने पूर्ण प्रत्युत्तरावरती हाहाकार मातून त्याने इंद्राची अमरावती, विष्णूची वैकुंठी, शिवशंभूचा कैलास पर्वत आणि माझी ब्रह्मनगरी ही काबीज करून तो आता पूर्ण त्रैलोक्याचा राजा होण्याचे स्वप्न पाहतो. तेव्हा हे गणेशा, त्या सृष्टीचा विनाश होण्यापासून वाचवा. ठीक आहे देव हो, मी माझे रौद्र रूप धारण करून त्या दैत्या ज्वालासुराला गिळंकृत करून तुम्हाला तुमची राज्य परत देईन. तुम्ही निर्धास्त रहा, मी पाहतो त्या ज्वालासुराचा पराक्रम. निर्धास्त रहा देव हो, निर्धास्त रहा. Dale.
याचा नाश होईलच कसा?
तुला तुझ्या असुरी शक्तीचा फार गर्व झालेला आहे, त्याचा आज मी तुझा गर्वहरण करणार आहे। सावध हो ज्वालासुरा। हे गणेशा, इंद्राच्या अमरावती विष्णूचा वैकुंठ ब्रह्मदेवाचं ब्रह्मांड शंकराचा कैलास पर्वत हस्तगत करून सर्व देवांना निस्तारावत करून या त्रैलोक्याचा राजा झाला दैत्यराज ज्वालासुर। हे गणेशा, माझ्या मार्गातून बाजूल हो त्या देवेंद्रप्रमाणे त्या विष्णूप्रमाणे तुझा देखील नाश निश्चितच। हे ज्वालासुरा, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे, तुझ्या अंगात असेल सामर्थ्य तर स्वीकार रणांगण। हे गणेशा, तुझ्याही भावाला सामर्थ्य असेल स्वीकार। Thank you.
Oh.
ऋषी मुनींनी गणेशाच्या मस्तकावर तुला अर्पण केल्या, त्यामुळे गणेशाचा अभिषेक झाला आणि गणेशाला तुला प्रिय झाल्या. सर्वांनी मिळून करूया गणेशाची आराधना. हॅलो, धन्यवाद रसिक प्रेक्षक हो, धन्यवाद आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी आलेल्या पारितोषिक. कला ही जीवनाची सावली आहे, कला ही जीवनाची सावली आहे आणि कलाकार हे नेहमीच कलेचा भुकेलेला आहे. तुमच्या सारखे कलावंत आम्हा कलावंतांना लाभले हे आमचं भाग्य आहे. शक्तीवाले शाहीर अँकरिंगचा बादशाह शाहीर मनोहर जोशी लांजा कोट यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद शाहीर. कैलासवासी आनंदीबाई रसिक हो, आपल्या समोर नुकत्याच सादर झालेल्या गणनाट्य ज्वालासुराचा वध अर्थात गणेशाला दुर्वा प्रिय का झाल्या, त्यामुळे चला तर रसिको आपण सर्व मिळून करूया गणेशाची आराधना. श्री आग्नेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ आपल्या समोर सविनय सादर करत आहोत गणेशाची आराधना. तो राम राम तुझे दर्शनाला.
हो।